चे मोदक हे डेमटिंगच असतात. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि माझ्या घरात उकडीचे मोदक बनवले गेले आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला आणि तो तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही उकडीचे मोदक बनवा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. उकडीचे मोदक बनवायला जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले गेले आहेत ते एकतर माझ्या घरी होते किंवा मी जवळच्या ग्रॉसरी शॉपमधून आणले आहेत. ते व्यवस्थित सॅनिटाईज केल्यानंतरच त्याचा वापर केला गेला आहे. तर मी हे सांगायला व्हिडिओच्या आधी आली की कोणतीही गोष्ट जर तुम्ही बाहेरून आणत असाल मेक शुअर करा की तुम्ही ती व्यवस्थित सॅनिटाईज करत आहात आणि मगच त्याचा उपयोग करा. हा व्हिडिओ हा जो पदार्थ आहे हा संजीवनी मानकर यांनी बनवला आणि तर अतिशय सुंदर स्वयंपाक तर करतातच पण स्पेशली त्यांची जी स्पेशालिटी आहे उकडीचे मोदक अप्रतिम. तर त्याचाच व्हिडिओ हा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि यावेळेस मी कमेंट बॉक्स ऑन ठेवलेला आहे त्यामुळे तुमचे कमेंटसाठी मी खूप आतुरतेने वाट बघते. तर नक्की कमेंट पण करा. नमस्कार. आज आपण शिकणार आहोत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाला प्रचंड आवडतात आणि माझ्यासोबत आहे संजीवनी मानकर ज्या खूप अप्रतिम उकडीचे मोदक करतात. चला आपण शिकूया उकडीचे मोदक. धुवून घेतलेल्या तांदळाचं पीठ, ओला नारळ एक किसलेला आहे, गूळ, काजू बदाम, वेलची पावडर, थोडस तूप, पाणी. आता आपण सुरुवात करूया. आपलं सारण तयार करून घेऊया. थोडस तूप, ओला नारळ, एका नारळाला लागेल तितकच गूळ. गूळ घेतलेला आहे. थोडं साधारण पूर्ण गूळ आणि हे शिजून द्यायचं. मग त्याच्यात ड्रायफ्रूट, वेलची पावडर. ड्रायफ्रूट, वेलची पावडर वगैरे ऑप्शनल आहे ना? हा चवीनुसार आहे, म्हणजे आपल्याला आवडत असेल घालायचं, नाही तर आपलं नसलं तरी नसलं तर फक्त वेलची पावडर आणि गूळ पावडर. थोडं मेहंदी मग सरस शिजू द्यायचं. हे वितळत आलं गूळ आणि ते की थोडस ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घालून द्यायचं. एकच चमचा वेलची पावडर. व्यवस्थित तयार झालं की पूर्ण गूळ आहे ना, गूळ पूर्ण वितळल्यावर वितळून मिठूनच द्यायचं त्याला. येत आपल्याला पुन्हा तूप किंवा पाण्याचं वगैरे काहीच नाही टाकायचं सगळं. आता ह्याच्यात काहीच नाही, फक्त हे शिजून घ्यायचं व्यवस्थित. गूळ वगैरे पूर्ण मेल्ट झालं पाहिजे. ह्याच्यात थोडं स्लोच ठेवायचं, नंतर हे पूर्ण करपून जाण्याची शक्यता असते. शिजत आलं की थोडं फास्ट करून मग ते आपलं जवळजवळ होत आले सारण तयारच झालं. कंटिन्युअस हलवावं लागतं ना, कंटिन्यू हलवून खाली चिटकायला नको. हा, चिटकून नाही द्यायचं हे फूल आपलं. आता हे दोन मिनिटं फक्त आपण हे सारणच हे म्हणजे मेन एलिमेंट. हा, हेच व्यवस्थित रेडी झालं पाहिजे. त्याचं मोदकाचं सारण जे आहे ते व्यवस्थित तयार झालं पाहिजे, तरच ते मेन टेस्ट ह्याच्यावरच आहे त्याची. आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपलं सारण आणि शिजून रेडी. तर असा सुगंध येतोय. आता आपण गॅस
टाकून देते. ओके, हे आपलं सारण रेडी झालं. आता ह्याची गॅस बंद करून आता आपण मोदकांसाठी उकड तयार करणार. त्याच्यासाठी आता आपल्या पाण्याला उकळ आलेला आहे. थोडस चवीनुसार मीठ टाकायचंय. तुम्हाला हवं असेल की मोदकांना रंग तर थोडीशी हळद ऑप्शनल आहे, काहीतरी वेगळे पण असं नाही तर आपले एक कॉमन व्हाईटच असत. आता मी हे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यात पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे त्या उकळत्या पाण्यात म्हणजे गॅस चालू आहे, गॅस स्लो करायचा. एकीकडे ते आधी हलवून घ्यायचं, बघायचं कसं रेडी होतंय ते. तुम्ही बघू शकता आपलं हे तर उकडीचं जे पीठ तयार केले ते परफेक्ट झालं. हे असं तयार झालंच पाहिजे. ओके, नंतर मग थोडस थंड करून चांगलं घ्यायचं. एक दोन मिनिटं गॅस बारीक ठेवायचा, थोडं वाफ द्यायची त्याला. हे पीठ मी काढून घेतलेलं आहे पण ते खूप गरम असल्यामुळं थंड करून घ्यायचं आणि चांगलं त्यांना मळून घ्यायचं. आपण जरा हात लावून बघायचं किती गरम आहे, नसेल जमत तर थोडं थांबायचं आणि वाटलं जास्त चिकट वाटतंय तर थोडस आपलं तांदळाचं पीठ तरी चालतं. थोडं साधारण थंड झालेलं आहे. आता आपण त्याला चांगलं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. पाणी जास्त नाही घ्यायचं, थोडं थोडं करून घ्यायचं. आपल्या हाताला समस्त पीठ मळताना की किती हवंय त्यानुसार पाणी ऍड करायचं. जास्त घट्ट पण नको आहे, आपले मोदक कसे सॉफ्ट झाले पाहिजे. पण हे गरम असल्यामुळे मला आता थोडस मळायला हे होत. साधारण वेट करा, एक दोन तीन मिनिटं फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचं, मगच पीठ मळायला सुरुवात करायची. म्हणजे ते व्यवस्थित मळत आहे तर काही नाही होत, चटकेने हाताला लागत. पीठ मात्र चांगलं मळून घ्यायचंय. मी फक्त आता हे पीठ एकत्र करून घेतलंय आणि त्याला अजून छान असं मऊसर आपल्याला मळून घ्यायचंय. पूर्ण पाण्यानेच मळून घ्यायचं, पाण्याचा हात लावून लावून मळून घ्यायचं. आपलं पीठ आता एक 5 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे मोदक बनवायला आपलं पीठ रेडी आहे. कमीत कमी पाच मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपलं आता हे पीठ रेडी आहे करायला. तुमच्या आवडीनुसार पारीचा तुम्ही घेऊ शकता. मला मोदक कसे लहान मोठे कशा आहेत पाण्याचा हात लावतात, पुन्हा कुणाला पाणी नाही तर तेलाचा हात लावायचा. जसं आपल्याला आवडत असेल तसं
बंद करून आत ढकलायचं सारण. हात सुका वाटत असेल तर पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आता आपले मोदक रेडी आहे. पाणी गरम करत ठेवलंय आणि आता वरती झाकण देऊन वीस मिनिट शिजू द्यायचे. 20 मिनिटानंतर चेक करून बघायचे. हाताला चिकटले नाही की समजायचे आपले मोदक रेडी आहे. थोड़े ठंड होऊन द्यायचे.